नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे, त्यानंतर त्याचं जे काही नवीन वर्जन आहे ई पीक पाहणीचं जे काही ॲप्लिकेशन आहे, तर नवीन वर्जन आलेलं आहे, तर ई पीक पाहणी जे सुरू झालेली आहे तर ते कशा प्रकारे करायची आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. सर्वात पहिले जे आहे तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्हाला ही जी ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे ते तुम्हाला दिसेल. जर ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही विभाग आहे अमरावती औरंगाबाद, त्यानंतर तुमचा कोकण नागपूर नाशिक पुणे, तुमचा जो काही विभाग आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक ॲरो दिसेल, सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो. त्यानंतर आपल्याला ज्या समोरची स्टेप कम्प्लीट करायची आहे, त्यानंतर जे आहे तुम्ही जर नवीन नोंदणी करायची असेल तर खातेदार नवीन नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही जिल्हा आहे ते तुम्हाला जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे, तालुका. त्यानंतर इथं डेमोसाठी एखादी इन्फॉर्मेशन आपण ज्या इथून फिल करून घेऊया. त्यानंतर या ॲरोवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे, तर माझे जे काही रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलंच आहे तर मी इथं बॅक येणार आहे. तर इथं आल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमचा विभाग निवडल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर इथं आल्यानंतर जे आहे जे काही तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल मागच्या वेळेस, तर त्यांचे जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर इथं तुम्हाला खातेदाराचे नाव, तर इथून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. तर यामध्ये जे काही मी केलेले आहे तर यांचे सर्वांचे जे ई पीक पाहणीचे नावं इथे मला दिसतील. तर इथं माझं जे आहे तर मी इथं नाव सिलेक्ट करणार आहे. जो काही तुमचा जर तुम्हाला खाते क्रमांक माहीत नसेल तर इथं तुम्हाला खाते जे काही विसरला आहात यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो काही आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथून माझा जो काही पासवर्ड आहे तर मी इथं टाकणार आहे. त्यानंतर ग्रीनवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आपली जी काही ॲप्लिकेशन आहे ती इथं ओपन होईल. तर इथं ओपन झाल्यानंतर तुमची जर ॲप्लिकेशन अपडेट नसेल तर हे ओपन होणार नाही. तर तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायची आहे. त्यानंतर पीक माहिती नोंदवा यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे ते तुम्हाला इथं दिसेल. तर सर्वात पहिले तुमचा जो काही खाते क्रमांक इथं ॲटोमॅटिक येईल, गट क्रमांक. त्यानंतर तुम्ही जे दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही एकूण जमीन आहे ती ॲटोमॅटिक येतं येईल. त्यानंतर पोट खराब असेल ते तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तुमचा जो काही हंगाम आहे ते वरची डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला इथं शो करेल. त्यानंतर तुम्ही एक पीक आहे की मिश्र पीक आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर डेमोसाठी मी एक पीक सिलेक्ट करणार आहे इथं. त्यानंतर पिकाचे प्रकार यामध्ये एक पीक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या काही पिकाचे आता नोंदणी करायचे आता ते तुम्हाला क्लिक करायचं, तर मी तर सोयाबीन सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर क्षेत्र तुम्हाला इथं क्षेत्र टाकायचं आहे, तर माझं क्षेत्र जास्त आहे तर मी तर 2 करणार आहे. तर तुम्हाला तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जे काही क्षेत्र आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर जलसिंचनाचे साधन कोरडिव आहे की खाजगी कालवा आहे, सरकारी कालवा आहे, विहीर आहे, तलाव आहे, बंधारा आहे, जे काही असेल नाला आहे, शेततळे आहे, ते जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुषार सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे किंवा अन्य प्रकारचे सिंचन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ते हे जे डिटेल्स आहे तर आपण जे फिल करून घेऊया. त्यानंतर हंगाम इथं तुम्हाला खरीप निवडायचं आहे. खरीप निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं जे काही शेतामध्ये पीक आहे तरी तर आपण सोयाबीन सिलेक्ट केलं होतं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर मी इथं 2 टाकलेलं आहे डेमोसाठी. त्यानंतर जलसिंचनाचे साधन कोरडिव आहे त्यामुळे कोरडिव टाकणार आहे. जे काही असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं जलसिंचनाचे कोरडिव केल्यामुळे काही येणार नाही. त्यानंतर पेरणीची जी काही तारीख आहे ती लागवडची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. तर मी इथं 30 तारीख टाकणार आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं डेमोसाठी फिल करत आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ग्रीनचं ऑप्शन दिसेल, तर यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं फोटो काढा यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. तर मी यावरती जे क्लिक करणार आहे तर इथं जी काही माहिती आहे तुम्हाला दाखवण्यात येईल. तर माझ्या मोबाईलचा जो काही कॅमेरा आहे तिथं ओपन होईल. तर मी इथं डेमोसाठी जे फोटो जे क्लिक करणार आहोत. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला यावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दाखवेल, तुम्ही जे काही फोटो काढलेला आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पुढेवरती क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्ही तुमची अशा प्रकारे जे ई पीक पाहणी करू शकता. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर आपली माहिती जी साठवण्यात आलेली आहे तर इथं येऊन जे आहे तुम्ही तुमची जी काही माहिती आहे इथून नष्टसुद्धा करू शकता. किंवा यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर 48 तासाच्या तुम्ही ही जी माहिती आहे ती दुरुस्त करू शकता. किंवा इथून तुम्ही माहिती नष्टवरती क्लिक करून तुम्ही जे तुम्हाला इथे विचारण्यात येईल तुम्हाला पीक माहिती नष्ट करायची आहेत का, होवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे तिथून जे आहे सर्व माहिती इथून
नष्ट होईल। तर अशा प्रकारे ज्या तुम्ही तुमचे जे काही पीक पाहणी आहे करू शकता। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।